नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज माझी बारकी बहीण आली होती आणि ती म्हणली जा मोठ्या बहिणीला घेऊन ये, कारण लग्न झाल्यावर सगळ्यांच्या सोबत गाठी पडणं अवघडच आहे। कारण मुलगी आहे, पारख्याचं धन असताना त्यांना काय सुट्टी नसे टायम, म्हणजे आपण आपल्या बायकांना बी सुट्टी देत नाही तर त्यांना त्यांच्या नवरे थोडी सुट्टी देणार आहेत। शेवटी म्हणलं भाऊ काय आला आला संकट आहे माणूस, तर आपण मोठ्या बहिणीला घेऊन निघालो आता घराकडं, कारण आपल्याला जायचं होतं नगरला आणि आज सोबत होतो बरं का दिवसभर आम्ही सगळे। हे पापड्या वाळायचं आणि सुकायचं काम 2-4 दिवस झाले चालू आहे। आणि दुसरी बहीण आली ती म्हणली चल भाऊ लवकर ऊन तर लय लागत होतं, मग आम्ही गेलतो नगरला। मस्तपैकी आमचं जे कामं होते ना ते उरकावले होते, पण जाता जाता त्या म्हणलं आम्हाला काहीतरी खाऊ घालणार आहे। म्हटलं ठीक आहे, तुम्हाला नगरचे फेमस आहे ना वसंतरावचे पालक भजी आणि वडापाव खाऊ घालतो, पण गाडीवर लय गर्दी असल्यामुळे आम्ही म्हणलं चला हॉटेलमध्ये जाऊ, त्यांच्या तिथं बसून खाता येईन भाऊ निवांत। मस्तपैकी हॉटेलमध्ये गेलो आणि पहिली जी ऑर्डर दिली ती माझं आवडतं वडापाव, म्हणलं घ्या बरं जे नाही त्यांनी ज्याच्या त्याच्या हातात वडापाववर मस्तपैकी असा ताव मारला। आणि म्हणलं आता अजून काय लागत आहे तर सांगा बरं का, कोणी लाजू नका तर तुम्हाला मी मावल दाखवतो कसं काय हॉटेल नाही का। मग मस्तपैकी वडापावचा ताव झाल्यानंतर भजी पालक भजी जे फेमस आहेत ते सांगितले, आणि माझ्या बारक्या बहिणीला खास करून पुलाव आवडला ते म्हणले अजून एक। म्हणलं अजून एक सांग काय विषय नाही, दोन का पण लाजू नको। आणि मग आज दिवसभर आहे ना आम्ही सोबत राहिलो, खरं तर जुन्या आठवणीला उजाळा दिला आणि आता आम्ही घराकडे निघालो होतो ते म्हणायच्या का आम्हाला व्हिडिओत नको घेऊ। म्हटलं काय होतं त्याला पहिलाच व्हिडिओ तुम्ही सोबतचा। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं करा। धन्यवाद।